मंडळी, कुठलाही शिक्षक हा त्या समाजाचा पाया असतो. शिक्षकाकडे बघून समाज घडतो, शिक्षकाचं समाज अनुसरण करतो. शिवाय देशाच्या उभारणीत शिक्षकाचा फार मोठा वाटा असतो. असं असतानाच काल एका शिक्षकानेच कायदा आपल्या हातात घेऊन शिक्षकी पेशाला काळीमा फसल्याची घटना उघडकीस आली आहे. म्हणजे एकीकडे आधीच महाराष्ट्रात क्राईम रेट जास्त वाढलेला असताना काल चक्क बिहारमधील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या या शिक्षकाने आपल्या एका साथीदारासोबत पुण्यामध्ये येऊन आपल्याच पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरून निर्घृण खून केला. त्यानंतर परत बिहारला जाऊन तो शिक्षक त्याच्या पत्नीचाही काटा काढणार होता, पण तेवढ्यात हिंजवडी व कल्याण पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत कल्याण रेल्वे स्टेशन मधून आरोपी शिक्षक आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं आणि पुढे होणारा अनर्थ टळला. फक्त 9 तासांमध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवल्या. पण मंडळी, नेमका काय आहे हा प्रकार आणि बिहारमधील शिक्षकानं महाराष्ट्रात येऊन एका व्यक्तीची गळा चिरून इतक्या निर्घृणपणे हत्या का केली, त्याचीच ही सगळी सविस्तर कहाणी. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, बिहारहून पुण्यात येत पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरल्याच्या या निर्घृण खुणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी असलेला हा पती बिहारच्या सरकारी शाळेत शिक्षक आहे. राजीव कुमार असं त्याचं नाव असून त्यानं मित्र धीरज कुमारच्या साथीनं हे कृत्य केलं आहे. राजीवचं 7 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सुरुवातीच्या काही वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर त्याच्या संसारात मिठाचा खडा पडला आणि गेल्या 4 वर्षांपासून ते दोघे पती पत्नी विभक्त राहत होते. शिवाय सध्या त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. अशातच त्यांच्या पत्नीच्या संपर्कात बिहारमधील घराशेजारी राहणारा मात्र पुण्यात नर्सरी चालवणारा प्रवीण हा युवक आला. त्यांच्यामध्ये मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. त्यानंतर तासतासभर दोघांमध्ये संवाद होऊ लागला. पती सोबतच्या वादानंतर पत्नीला कोणाच्या तरी खांद्याची गरज होतीच. प्रवीणनं तिला आधारासाठी तो खांदा दिला. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग प्रवीण पुण्यातून बिहारला गेला की तिकडं दोघांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. अशातच 1.5 महिन्यांपूर्वी पत्नी आणि प्रवीणच्या भेटीतील सोशल मीडियावर व्हायरल झालेले एक फोटो राजीवच्या निदर्शनास पडला आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याच रागातून त्यानं पत्नी आणि तिचा प्रियकर प्रवीणचा काटा काढायचा प्लॅन बनवला. मात्र पुण्यात प्रवीण कुठं राहतो, त्याचा पुण्यातील पत्ता कसा शोधायचा याची त्याला कल्पना नव्हती. दरम्यान राजीवनं प्रवीणच्या पुण्यातील नर्सरीवर काम करून बिहारला परतलेल्या धीरजला गाठलं. मग दोघांनी पुण्याची रेल्वे धरली आणि ते सोमवारी पुण्यात दाखल झाले. त्यानंतर धारदार शस्त्र घेऊन मंगळवारी रात्री 12:00 ते 1:00 ते दोघे बावदळ येथील प्रवीणच्या नर्सरीवर पोहोचले आणि तिथं चाकूनं त्यांनी प्रवीणचा थेट गळा चिरला. तो मृत पावलाय याची शहानिशा केली आणि तिथून त्यांनी तात्काळ पुणे रेल्वे स्टेशन गाठलं. आता प्रियकर तर संपला, पण पत्नीचं काय असा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. तेव्हा त्यानं बिहारला गेल्यावर पत्नीचाही खून करायचा असं पक्क केलं. त्या उद्देशानं पुण्यातून त्या दोघांचा बिहारकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. दरम्यान तो इकडं बावदनमध्ये एकाची हत्या झाल्याची खबर हिंजवडी पोलिसांना लागली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यावेळी त्यांच्या हातात कोणताही पुरावा नव्हता. अशातच प्रवीणच्या अनैतिक संबंधांबाबत पोलिसांच्या हाती माहिती लागली. मग त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू झाला आणि त्यांनी राजीवचं लोकेशन काढलं. त्यावेळी तो पुण्यात आल्याचं आणि बिहारला पळून जात असल्याचं निदर्शनास आलं. मग हिंजवडी पोलिसांच्या पथकांनी तातडीनं मुंबईच्या दिशेनं कूच केली. दरम्यान त्यांनी कल्याण पोलिसांनाही याबाबत कळवलं. मग कल्याण पोलिसांनी रेल्वे स्टेशन गाठलं. बुधवारच्या सकाळी राजीव आणि धीरज बिहारच्या रेल्वेत बसणार होते. त्यापूर्वीच पहाटे कल्याण पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. सकाळी 9:30 पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. मंडळी, आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की रात्री 1:00 वाजण्याच्या सुमारास प्रवीण कुमार झोपेत असताना त्याच्या मानेवर धारधार शस्त्रानं वार करून आरोपीनं पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला आणि पत्नीचाही काटा काढण्यासाठी ते बिहारला ट्रेनने निघाले होते. मंडळी, हिंजवडी पोलिसांनी कल्याण पोलिसांच्या मदतीनं 9 तासातच या खुनाचा पर्दाफाश केला. त्यामुळे पत्नीचा जीव वाचला. काही मिनिटं उशीर झाला असता तर राजीवनं ट्रेन पकडून नंतर बिहारमध्ये पोहोचून पत्नीचाही खून केला असता. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मंडळी, समाजाला घडवण्याचं अतिशय पवित्र काम करणाऱ्या एका शिक्षकानेच रागाच्या भरात बिहारवरून चक्क महाराष्ट्र गाठून आपल्या पत्नीच्या प्रियकराचा इतक्या निर्घृणपणे खून करावा, ही घटना धक्कादायक आहे.
आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शांतपणे आयुष्यातील खडतर परिस्थिती हाताळायला पाहिजे असं शिक्षक सांगत असतात. शिक्षकांकडे बघून समाज घडत असतो, समाज शिक्षकांचं अनुसरण करत असतो. शिवाय देशाच्या उभारणीत शिक्षकाचा फार मोठा वाटा देखील असतो. आणि शिक्षक जर असे चुकीच्या पद्धतीनं आता काही कृत्य करू लागले तर आपल्या समाजाचं काय होणार ही देखील चिंताजनक बाब आहे. मंडई सदर प्रकरणातील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.